जळगाव पीपल्स बँक पाठोपाठ शिरपूर पीपल्स बँकेतूनही आरोपी राजेंद्र बम यांच्या लॉकरमधून आर्थिक गुन्हे शाखा व सहाय्यक निबंधक यांच्या पथकानं आज पुन्हा छापा टाकत 10,73,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। यात काही कोरे चेक, खरेदी खत व सोदा पावतीसह काही डायरी देखील जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे। आतापर्यंत आरोपी बम यांच्याकडून 15,15,00,000 रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। यात 5,13,44,530 रुपयांची रोकड व 10,00,563 ग्रॅमचे सोने व 7,721 ग्रॅमची चांदी असा 5,54,00,000 रुपयांचे सोने जप्त करण्यात आला आहे। असा एकूण 10,73,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यात 12 सौदा पावती, 5 मिळकत खरेदी कर व 24 कोरे चेक, 50 स्टॅम्प पेपर, 11 चेक बुक, 3 डायरी, 2 लॉन्च बुक असा ऐवज आर्थिक गुन्हे शाखा व सहाय्यक निबंधक यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे। धुळे पोलिसांचं सर्वत्र कौतुक देखील व्यक्त होत आहे। तर उद्या योगेश्वर पतसंस्थेच्या लॉकरची तपासणी करण्यात येणार आहे, तसेच काही राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्याची देखील चौकशी करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी प्रसार माध्यमांशी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे। प्रतिनिधी पवन मराठेसह सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे जिल्ह्यात आझाद नगर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या अवैध सावकारीच्या केसमध्ये आज तपास अधिकारी होम डिवाईसचे श्री कातकडे आणि ईओडब्ल्यूचे अधिकारी यांनी शिरपूर पीपल्स बँकेमध्ये आरोपीच्या असलेल्या लॉकरची तपासणी केली। तर त्या लॉकरमध्ये जवळपास 12-14 पावत्या, 5 मूळ खरेदी खत, 24 कोरे चेक, 50 कोरे स्टॅम्प पेपर, जीपी फायनान्स कंपनीचे 50 फॉर्म, 11 चेकबुक, 3 डायऱ्या, 2 लॉंगबुक असे डॉक्युमेंट्स मिळून आलेले आहेत। आणि आज 5,13,44,530 रुपयाची रोख रक्कम मिळून आलेली आहे। 7,631 ग्रॅम चांदी मिळून आलेली आहे, त्याची किंमत 5,14,000 रुपये आहे। आणि 10,563 ग्रॅम सोनं मिळून आलेलं आहे। असा साधारणपणे जवळपास 10,73,00,000 प्रॉपर्टी आज आरोपीच्या शिरपूर पीपल बँकेमधल्या लॉकरमधून जप्त करण्यात आलेली आहे।